गेल्या 10 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांच्या संदर्भात इगतपुरी परिसरातील महिंद्रा अँड महिंद्राचे कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. त्याच अनुषंगानं आज इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी मध्यस्थी करण्यासाठी हे कंपनीमध्ये गेले होते. त्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला असून कामगार आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणीही कामावर जाणार नसल्याचं कामगारांनी यावेळी सांगितलं. तुम्हाला स्थानिकवरून आला सुद्धा कळतोय 10,000 म्हणजे काहीच काहीच नाही. 4,500 पगार मागणी लेबर ऍक्ट प्रमाणे आजच पगार भेटला पाहिजे, ती मंजूर करा. आज जातो, बाकीचे कागदपत्र नंतर भेटले तरी चालेल. हे जे म्हणतात ना मिनिमम वेजेस लेबर ऍक्ट प्रमाणे जो पगार असतो तो सगळा काम आकडा बोलावा मॅनेजमेंटनी किती रोज आहे आणि त्या हिशोबाने आम्ही आज जाऊ. आपल्या संपाला 10 दिवस पूर्ण झालेले आहेत, आज 11वा दिवस आहे. आज 11व्या दिवशी इगतपुरी तालुक्याचे आमदार हिरामणजी खोसकर साहेब हे कंपनीचे प्लांटला मीटिंग घेण्यासाठी आलेले आहेत आणि 1 घंट्या पहिले आमची मीटिंग पण झाली. त्या मीटिंगमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मॅनेजमेंटचे पदाधिकारी मीटिंगला एक पण होते. त्या मीटिंगला फक्त लॉजिस्टिकचे CEO म्हणून साहेब होते व कंपनीच्या मॅनेजमेंटनी आमच्याशी काही चर्चा साधलेली नाही आहे. आमदार साहेबांनी व गोरख भाऊ गोडके यांनी मॅनेजमेंटशी व टॉम साहेबांशी जे कंपनीचे GM आहे त्यांच्याशी परस्पर मीटिंग करून आम्हाला उत्तर दिलं आहे. उत्तर दिल्याच्या नंतर पण आमच्या जे काही मागण्या होत्या त्या पूर्णपणे झालेल्या नाही मान्य, त्यामुळे आम्ही संप काय मागार घेणार नाही आहे. काय असेल आम्ही मॅनेजमेंटसोबत चर्चा केल्याच्या नंतर तुम्हाला काय असेल ते आम्ही सांगू. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी स्वप्नील पुरोहित इगतपुरी.